नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओ मध्ये। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील सराव संचय 1.1 मधील काही महत्त्वाची उदाहरणे सोडवणार आहोत। चला तर एवढ्या आपण सुरुवात करूया। तर सराव संचय 1.1 मध्ये काही महत्त्वाची गणित आपण सोडवूया। पहिले गणित मी दिलेले आहे बघा, 3a + 5b = 26 हे आपलं समीकरण 1 आहे आणि a + 5b = 22 हे आपलं समीकरण 2 आहे। आपण या दोन्ही समीकरणाची जर का नीट निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतंय की इथे पहिल्या समीकरणामध्ये देखील b चा सहगुणक धन 5 आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये देखील b चा सहगुणक धन 5 आहे। आता जेव्हा सहगुणक समान असेल, म्हणजे दोन्ही धन असतील आणि समान असतील, तेव्हा आपण काय करतो, दोन्ही समीकरणांची वजाबाकी करतो। मग आपण काय करूया, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू। ठीक है, समीकरण 1 काय आपलं 3a + 5b = 26 a + 5b = 22। ठीक है, आता आपण वजाबाकी करतोय म्हणजे हा a जो धन होता तो ऋण झाला, 5b देखील धन होते कसे झाले, ऋण झाले आणि 22 देखील धन होते ते ऋण झाले। 3a मधून 1a वजा केला तर उरला काय, 2a, धन 5b ऋण 5b निघून गेले, 26 मधून 22 गेले, उरले किती, 4। म्हणून काय येणार, a = 4/2, म्हणून a ची किंमत किती मिळाली आपल्याला, 2। आता a ची जी किंमत आपल्याला मिळाली ती आपण समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू शकतो, आपण 2 मध्ये ठेवूया। म्हणून काय येणार, म्हणून a = 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेव। ठीक आहे, समीकरण 2 काय आहे आपलं, म्हणून a + 5b = 22 आपली ही किंमत काय आहे, 2 + 5b = 22। दोन इथे धन आहे, पर्वचिन्हाच्या उजवीकडे गेले काय होणार, ऋण, म्हणून काय होणार, 5b = 22 - 2, म्हणून 5b = 22 - 2 = 20, म्हणून काय येणार, b = 20। 5 गुणाकार काय, पर्वचिन्हाच्या उजवीकडे गेले भागाकार, म्हणून b = किती मिळाला आपल्याला, 4। अशा पद्धतीने आपल्याला या समीकरणामध्ये आपल्याला a ची देखील किंमत मिळाली, पहिली उकल a = 2 आणि दुसरी उकल आहे b = 4। म्हणून तुम्ही लिहू शकता समीकरणाच्या उकली a = 2 आणि b = 4। सराव संचय 1.1 मध्ये एक महत्त्वाचं गणित मी लिहिलेलं आहे बघा। आपल्याला पहिलं समीकरण दिलेलं आहे 1/3x + y = 10/3 हे आपलं समीकरण पहिलं आहे आणि दुसरं समीकरण दिलंय 2x + 1/4y = 11/4 हे आपलं दुसरं समीकरण आहे। आता इथे आपल्याला छेद स्वरूपात पहिल्या समीकरणामध्ये 3 पाहायला मिळतात, म्हणून आपण काय करूया, पहिल्या समीकरणाचा प्रत्येक जर का छेदाचा आपण लसागे काढला तर तो किती आहे, 3 आहे। म्हणून आपण काय करूया, समीकरण 1 च्या प्रत्येक पदास 3 ने गुणू। मग काय येणार, म्हणून 1/3x - 3 + y - 3 = 10/3 - 3। ठीक आहे, मग 3 3 गेले इकडे उरला काय, एक्स वाय गुणिले 3 म्हणजे काय, 3y बरोबर हे 3 3 गेले म्हणून उरलं काय, 10। हे आपल्याला मिळालं समीकरण 3। तसेच दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला छेद स्वरूपात काय दिसतंय, 4 आणि इथे 4 दिसतंय, म्हणजे दुसऱ्या समीकरणामध्ये देखील आपण जर का छेदाचा लसागे काढला तर तो काय असणार आहे, 4 असणार आहे। म्हणून आपण काय करूया, दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदास आपण 4 ने गुणूया। समीकरण 2 च्या प्रत्येक पदास 4 ने गुणू। समीकरण 2 काय आहे, म्हणून 2x = 4
अधिक एक छेद चार वाय गुणिले चार बरोबर अकरा छेद चार गुणिले चार। आता दोन एक्स लाभ चार ने गुणल तो क्या येणार आठ एक्स। इथे चार आणि चार गेले उरलं काय अधिक वाय बरोबर इथे देखील हे चार चार गेले हा गेला उरलं काय अकरा। म्हणजेच आपण हे मिळालं समीकरण चार। आता समीकरण तीन आणि समीकरण चार आपल्याला मिळालेलं आहे। आता इथे पहिल्या तिसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला काय दिसतंय एक चा सहगुणक एक आहे आणि वायचा सहगुणक तीन आहे। चौथ्या समीकरणामध्ये एक चा सहगुणक आठ आहे आणि वायचा सहगुणक एक आहे। एक तर तुम्ही एक चे सहगुणक समान करा किंवा वाय चे सहगुणक समान करा दोन्हीपैकी काय केलं तरी आपल्याला उत्तर मिळणार आहे। आपण काय करूया एक चे सहगुणक समान करूया म्हणून काय समीकरण तीन च्या प्रत्येक पदास आठ ने गुणू बरोबर आहे। समीकरण तीन काय आपलं म्हणून आठ गुणिले एक्स अधिक आठ गुणिले तीन वाय बरोबर आठ गुणिले दहा म्हणून आपल्याला मिळालं आठ गुणिले एक्स म्हणजे आठ एक्स अधिक आठ त्रिक चोवीस वाय बरोबर आठ आहे ऐंशी। हे आपल्याला मिळालं समीकरण पाच। आता चौथ्या समीकरणामध्ये देखील एक चा सहगुणक आठ आहे आणि पाचव्या समीकरणामध्ये देखील एक चा सहगुणक काय आहे आठ आहे। दोन्ही धन आहे म्हणून आपल्याकडे यांची वजाबाकी करू शकतो म्हणून आपण काय करूया बघा समीकरण पाच मधून समीकरण चार वजा करू ठीक आहे। समीकरण पाच काय आलं आपलं आठ एक्स अधिक चोवीस वाय बरोबर ऐंशी वजा चौथं समीकरण आहे आपलं आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा। आपण वजाबाकी करतो म्हणजे चिन्ह बदलणार ठीक आहे। धन आठ एक्स आणि ऋण आठ एक्स निघून गेले चोवीस वाय मधले एक वाय वजा केलं म्हणजे काय उरलं तेवीस वाय बरोबर ऐंशी मध्ये जर का आपण अकरा वजा केले तर उरतात एकोणसत्तर म्हणून वायची किंमत काय येणार वाय बरोबर एकोणसत्तर भागिले तेवीस म्हणून वायची किंमत काय आली तेवीस एक तेवीस आणि तेवीस त्रिक एकोणसत्तर आपल्या वायची किंमत किती मिळालेली आहे तीन मिळालेली आहे। आता वायची जी किंमत मिळाली ती तुम्ही समीकरण तीन मध्ये ठेवा किंवा चार मध्ये ठेवू शकता आपण काय करूया तीन मध्ये ठेवूया म्हणून वाय बरोबर तीन ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू ठीक आहे। समीकरण तीन काय आपलं एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा म्हणून काय येणार एक्स अधिक तीन वायची किंमत किती आहे तीन बरोबर दहा म्हणून काय एक्स अधिक तीन त्रिक नऊ बरोबर दहा म्हणून काय येणार एक्स बरोबर दहा नऊ तिथे गेले ऋण झाले म्हणून एक्स ची किंमत आली एक म्हणून काय येणार समीकरणाच्या उकली काय आलंय एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर तीन ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सहज सोडवता येईल। अतिशय महत्वाचं असं एक गणित आपण एक पॉइंट एक मध्ये सोडवणार आहोत बघा इथे लिहिलेलं आहे एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर हे आपलं समीकरण एक आहे आणि दुसरं समीकरण आहे सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न। जर का तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की दोन्ही समीकरणामध्ये एक्स आणि वाय यांच्या सहगुणकांची अदला बदल झालेली आहे तर अशा वेळी काय करायचं असतं जर का सहगुणकांची अदला बदल झाली असेल दोन्ही समीकरणामध्ये तर त्या दोन्ही समीकरणांची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करून आपण सोपी समीकरण मिळवायची असतात। चला तर आपण सोडवूया प्रथम काय करू प्रथम समीकरण एक व दोनची बेरीज करू
गणित थोड़ा मोठं होणार आहे म्हणून मी अक्षर थोडं लहान करतो, नीट लक्ष द्या. म्हणून काय येणार, 49x वजा 57y बरोबर 172 अधिक 57x वजा 49y बरोबर 252. आपण बेरीज करतो त्यामुळे चिन्ह बदलणार नाही. 49x आणि 57x यांचे काय तर बेरीज केली तर काय होईल, 9 आणि 7 16, 17 आणि 1 आणि 106x. इथे ऋण 106y बरोबर 4 7 5 12 2 आणि 424 असं आपल्याला समीकरण मिळते. आपण ठीक आहे, 106x म्हणजे 106y बरोबर 424. प्रत्येक पदाला आपण 106 ने भागल तर आपल्याला काय मिळेल, 106x ला 106 ने भागलं तर काय मिळेल, x वजा इकडे y मिळेल. आणि 106 ने जर का आपण 424 ला भागलं तर आपल्याला काय मिळेल, 4. हे आपल्याला मिळालं समीकरण 3. आता आपण एकदा बेरीज केलेली आहे, आता आपण एकदा वजाबाकी करूया. समीकरण 1 काय करूया, 2 मधून 1 वजा करू. ठीक आहे, समीकरण 2 काय आहे, म्हणून 57x वजा 49y बरोबर 252 वजा 49x वजा 57y बरोबर 172. आपण वजाबाकी करतो म्हणून चिन्ह बदलणार, हे ऋण होणार, हे ऋण धन होणार आणि हे पण ऋण होणार. आता 57 मध्ये 49 हे उरलं काय, तर 8x. इथे धन ऋण झालेले आहे, इथे उरणार काय आहे, आता परत अधिक 8y बरोबर 252 मधून जर का 172 गेले की इथे उरलं 0, 15 2 सारखे ते उरले 8, आपल्याला मिळालं 80. आता प्रत्येक पदास आठ ने जर का आपण भागलं तर आपल्याला काय समीकरण मिळतंय, एक्स अधिक वाय बरोबर 88. हे जर आपल्या समीकरण मिळालेलं आहे 4. आता आपलं समीकरण 3 देखील मिळालं आणि समीकरण 4 देखील मिळालेलं आहे. इकडे समीकरण एक्स वजा वाय, वायचा सर्व वाय ऋण आहे, तिसऱ्या समीकरणामध्ये वाय ऋण आहे आणि दुसऱ्या समीकरण चौथ्या समीकरणामध्ये आणि चौथ्या समीकरणामध्ये वाय धन आहे. म्हणून आपण काय करूया, जेव्हा एक धन आणि एक ऋण असेल तेव्हा आपण काय करतो, दोन्ही समीकरणांची बेरीज करतो. म्हणून आपण काय करूया, समीकरण 3 व समीकरण 4 ची बेरीज करू. ठीक आहे, समीकरण 3 काय आहे, x वजा वाय बरोबर 4 अधिक x अधिक वाय बरोबर 10. ठीक आहे, x आणि 1 ची बेरीज केली, आपल्याला 2x, ऋण वाय धन वाय निघून गेले, 4 अधिक 10 14, म्हणून काय, x बरोबर 14/2, म्हणून x ची किंमत आली 7. आता x ची आपल्याला जी किंमत मिळाली 7, ती आपण समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवू शकतो. आपण काय करूया, x बरोबर 7 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. बरोबर आहे, समीकरण 4 काय आहे, x अधिक y बरोबर 10, x ची किंमत किती आहे 7 अधिक y बरोबर 10, म्हणून काय, y बरोबर 10 वजा 7, म्हणून y बरोबर आपल्याला मिळाले 3. म्हणून x ची किंमत आपल्याला मिळाली 7 आणि y ची किंमत मिळाली 3. म्हणून आपण काय घेणार फायनली, म्हणून समीकरणाच्या उकली बरोबर काय आले, x बरोबर
सात अने वाय बरोबर तीन। तर अशा पद्धतीने आपण सहज हे गणित अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतो। अतिशय महत्त्वाचं असं गणित परीक्षेच्या दृष्टीने हे आहे, त्यामुळे नीट लिहून घ्या। हा होता हा व्हिडिओ। जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या चॅनलचं नाव आहे नारायणीचे अकॅडमी आणि येणाऱ्या पुढील प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन जर का तुम्हाला मिळावी असे वाटत असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। Thanks for watching.